महाराष्ट्र राज्य लेबर पार्टीच्या वतीनं विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील बोगस वसतीगृहाची प्रकरणं शेती विभागाकडील अक्कलकोट तालुक्यातील बोगस विहिरीची प्रकरणं करमाळा तालुक्यातील एकशे चाळीस बोगस विहिरीची प्रकरणं स्वच्छ भारत अभियानातील भ्रष्टाचाराची प्रकरणं सन दोन हजार सोळा सतरा आणि दोन हजार सतरा अठरा यामधील दप्तर तपासणीसाठी चौकशी पथकाला सादर केलं नाही आरोग्य विभागातील राष्ट्रीय ग्रामीण योजनेतील औषध खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षण विभागातील बंदी काळात दिलेली वैद्यकीय मान्यता वर्ग तीन आणि वर्ग चारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रतिनियुक्त्या आणि सेवा वर्ग केलेली बेकायदेशीर प्रकरणं प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांनी प्रशासकीय बदल्या न होण्यासाठी अपंगांची बोगस प्रमाणपत्र या प्रकरणात मूळ अपंग उमेदवार आणि कर्तव्यदक्ष वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यामुळं लेबर पार्टी ऑफ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं शासनाकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात आली होती शासनानं विभागीय आयुक्त पुणे यांना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते विभागीय उपायुक्त विकास शाखा पुणे यांची या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती या अनुषंगानं सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या निजी कक्षात लेबर पार्टी बरोबर बैठक लावून दोन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करून दहा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी देण्यात आले होते या समितीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचा समावेश होता गेल्या सात महिन्यांपासून आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तसंच प्राथमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात कनिष्ठ प्रशासनाधिकारी तजम्मूल मुतवल्ली शिक्षण विस्तार अधिकारी अतहर परवेज दफेदार वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्ना यांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार सीईओ समितीत तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर लेखाधिकारी सी टी पाटील आणि के सी कुंभार यांचा समावेश आहे गेल्या तीन महिन्यांपासून आदेशाची अंमलबजावणी झाली नाही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या खाते प्रमुख आणि समिती सदस्यांना अनेक वेळा लेखी सूचना देऊन देखील आदेशाची अंमलबजावणी न करता वरिष्ठांच्या आदेशाचं उल्लंघन करून प्रकरण दडपून टाकण्यात आलं त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येणार आहे अशी माहिती लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बशीर अहमद यांनी दिली प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री बाबर आणि अर्थ विभागाचे लेखा अधिकारी आ, सी पी पाटील आणि केसी कुमार यांचा या समितीमध्ये समाविष्ट असून चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी सदरचे आदेश देऊन पंधरा दिवसात चौकशी अहवाल देण्याचे सीओ साहेबांनी सांगितले त्याची अद्याप पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आज या संदर्भात ही बाब आम्ही सीओ साहेबांच्या निदर्शनात वारंवार वेळोवेळी आणून दिलेली आहे परंतु खाते प्रमुख आणि चौकशी समितीमधील सदस्य यांना वारंवार सीओ साहेबांनी सांगून सूचना देऊन त्यांनी कुठलीही अंमलबजावणी केली नाही अहवाल सादर केलेला नाही वरिष्ठांच्या आदेशाचा उल्लंघन केलेला आहे म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तेथील चंदाल चौगडी यांचा भ्रष्ट कारभाराचा पुतळा आम्ही सव्वीस जानेवारीला